ही दृश्य जी तुम्ही पाहत आहेत ती आहेत नगर बस स्थानकाची अत्यंत गर्दीचे ठिकाण अत्यंत अक्षरशः बसमध्ये उभं राहायला जागा नाही आणि रस्त्यांवरती उभं राहायला जागा नाही अशी स्थिती मी सकाळी आज पाहिली आहे लोकांना बसमध्ये देखील घुसता येत नाही आहे आणि आतील लोकांना बाहेर देखील देत येत नाही इतकी प्रचंड गर्दी आहे त्यात दहावी बारावीचे पेपर चालू आहेत पी एम पी एल प्रशासनाने याकडे लक्ष दिलंच पाहिजे बस दे। नमस्कार मी आपला लाडका पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे की एलच्या शहरी प्रवास म्हणजे मार्गांवरती अनेक बस थांबे असे आहेत जिथे अव्यढव्य अशी पब्लिकची गर्दी जमत आहे म्हणजे इतकी पब्लिक आहे की त्यांना बसेस अपुऱ्या पुरत आहे सकाळी कॉलेजला कामाला जाण्याच्या वेळेत व सायंकाळी शाळा कॉलेज सुटल्यानंतर ऑफिस स्टाफ सुटल्यानंतरनं त्यांना घरी जाण्यासाठी अत्यंत वाईट व्यवस्था ही निर्माण झालेली आहे पी एम पी एलच्या बसेस म्हणजे पुण्याची लाईफलाईन नक्कीच इथे कमी पडत आहे काय आहे सविस्तर बातमी बातमी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं का स चॅनलला सबस्क्राईब केलं तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती सुद्धा शेअर करू शकता पाहत राहा फक्त फक्त योगीराज आहेरकर यूट्यूब स्टुडिओज मित्रांनो आजची ही गंभीर बाब आहे तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पहा आणि ठरवा की काय होत आहे पी एम पी एलने काट ताकद डिझेलच्या बसेस बंद केल्या व सी एन जी आणि इलेक्ट्रिक बसेस आणल्या ह्या चांगल्या स्तुतीत बस आहेत नवीन बसेस आहेत परंतु आज पी एम पी एलची बस सेवा कुठेतरी कमी पडत आहे कारण तुम्ही पाहत राहा फक्त आपल्या योगराज यूट्यूब स्टुडिओजवरती प्रत्यक्ष की किती गर्दी आहे बस स्थानकांवरती अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ होतोय प्रवाशांचे खेळ होतोय म्हणजे अक्षरशः अनेक प्रकार इथे घडत आहेत म्हणजे तिथे करवेनगर स्थानकाला आज मी भेट दिली होती तर ते पी एम पी एलचे अधिकारी म्हणजे श्री गणेश भाऊ कदम इथे म काही प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात होते त्याचबरोबर ते, ते, ते स्पॉटसुद्धा तिथं नियंत्रित करत होते कर्वेनगर स्थानकाचा मी त्यांच्याशी बातचीतसुद्धा केली तुम्ही प्रत्यक्ष बघता की बस किती भरभरून येत आहेत प्रवाशांना उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे बस बसमध्ये अक्षरशः लोंकळून प्रवास करत आहेत जीवाशी खेळ होत आहे प्रत्येकाच्या सध्या दहावी बारावीचे पेपर सुद्धा चालू आहेत आणि दररोजची स्थिती आहे ही परीक्षा असू या नसू की सकाळच्या वेळेत उत्तम नगर वारजे मावडीकडून येणारे वरूनच फुल करून येत आहेत त्यामुळे कर्वेनगर भागातील लोकांना बसेस कमी पडत आहेत त्यांना असे लोंकळूनच प्रवास करावा लागतो आहे आणि त्यांच्या जीवाला नक्कीच धोका आहे अशा रीतीने म्हणजे बसेस भरून येत आहेत गर्दीच्या वेळेस त्यामुळे अनेकांचे मोबाईल चोरी जाण्याचा प्रयत्न होतो आहे चोरी म्हणजे दिवसाला सात ते आठ मोबाईल इथं चोरी जात आहेत अनेकांचे पाकिट मारत आहेत कोणाचे सोनं नाणंसुद्धा इथे चोरण्यात आलेले आहेत असे घटना दररोजच घटत आहेत हे मला प्रत्यक्षदर्शी तिथं प्रवाशांनी देखील सांगितलेलं आहे मी पुढील काहीच दिवसात इथे लाईव्ह करणार आहे तुम्ही नक्कीच चॅनेलमध्ये माझ्या लाईव्ह सहभागी घ्या आणि तुमचा सहभाग नोंदवा आणि जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा की यावर उपाय करायला काय पाहिजे आणि पी एम पी एल प्रशासनाला विनंती आहे तुम्ही प्रवाशांच्या जीवाशी खेळ करू नका सार्वजनिक वाहतूक आहे आणि याचा पी एम पी एलचा आम्ही खरंच अभिमान बाळगतो की पी एम पिलची सेवा आम्हाला दिवसात तुम्ही सेवा देतात परंतु जर का अशा पद्धतीने पी एम पी एल बस भरून आल्या तर नागरिकांनी जायचं कसं जर का सार्वजनिक वाहतूकच जर काशी कुमकुवत झाली तर प्रवाशांनी प्रवास करायचा कसा अक्षरशः तुम्ही पाहताय की लोक पुढील दरवाजेतून मागील दरवाज्यातून लोंकळत आहेत त्यांना बसमध्ये बसण्यातच जोडा पण आतमध्ये उभा राहायला देखील जागा नाही आहेत परंतु मी आता इथे बघितलं तर गणेश कदम हे पी एम पीचे अधिकारी बस स्थानकांवर करवेनगरमध्ये प्रत्येकाला शिस्तबद्ध लाईनीने असे प्रवाशांना मागे घेत होते जे प्रवाशी रस्त्यावरती उभे राहत होते त्यांना विनंती करून आणि मार्गदर्शन करून त्यांना मागे सरकवत होते प्रत्येक प्रवाशाला लाईनीमध्ये उभं करत होते श्री कदम सर आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे खरंच मला हे कौतुक वाटतं त्यांचं की आज अशा अधिकाऱ्यांची पी एम पी एलला खरंच गरज आहे कारण अशा भरभरून येणाऱ्या बसेस तुम्ही स्क्रीनवर पाहताय जर का एखादा अपघात झाला तर बस चालकाला डावी बाजू जर का फुल बसमध्ये दिसणारसुद्धा नाही आहे कुठल्याही प्रकारचा अपघात घडू शकतो पी एम पी एलच्या प्रवाशी पडू शकतो कोणाला धक्का लागू शकतो कोणाचं काही बस जर का प्रवासी बसच्या बाहेर लोंकळत असतील तर इतर वाहनांना किंवा इतर कुठल्याही वस्तूला किंवा इतर बस स्थानकाला सुद्धा किंवा बस स्टँडवर कि थांबलेल्या प्रवाशांना सुद्धा हे प्रवाशी धडकून खाली पडू शकतात व त्याचा घातपात होऊ शकतो खरंच पी एम पी एलने याकडे लक्ष देऊन पी एम पी एल बसेस या गर्दीच्या वेळेत वाढवण्याची गरज आहे शटल बसेस मी तर म्हणतो प्रत्येक ठिकाणी शटल बसेससुद्धा गर्दीच्या वेळेस तुम्ही दिल्या पाहिजेत लांब पल्ल्याच्या बसेस मार्गावर आहेतच परंतु शटल बसेस म्हणजे जवळ जवळ किमान दहा किलोमीटर पाच किलोमीटरचा प्रवासा शटल बसेसची संख्या वाढवली पाहिजे बसेस, बसेस नसतील तर पी एम पी एल प्रशासनाने खरंच बस वाढवल्या पाहिजेत काय ही अवस्था आहे मी पी एम पी एलची पुण्याच्या या शहरामध्ये म्हणजे फक्त आता साधारण अठराशे बसेस मार्गावर धावत आहेत पी एम पी एलच्या दोन हजारपैकी तरीसुद्धा पी एम पी एलच्या बसेसची कमतरता आहे मी आज एका स्थानकावर फक्त करवेनगर स्थानकावर ही स्थिती पाहिली आहे तर ही स्थिती वारजे माळवाडी त्याचबरोबर वारजे नाका कोथरूड स्टँड डेक्कन कात्रज बालाजीनगर स्वारगेट अप्पर इंदिरानगर बिववाडी भोसरी निगडी पिंपरी आळंदी अनेक ठिकाणी सिंहगड रोड धायरी धायरी फाटा वडगाव ब्रिज अनेक ठिकाणी अशाच भरभरून बसेस येत आहेत खरंच पी एम पी एलने बसेस वाढवून लोकांना नागरिकांना दिलासा द्यावा तीनशे बस येणार आहेत परंतु त्या यायला अजून वेळ आहे त्यामुळे तीनशे बसच्या जागी मी तर बोलतो तीन हजार बसेस यायला पाहिजेत पी एम पी एलने सरकारकडून अधिकत अधिक बसची मागणी के केली पाहिजे व दोन्ही महानगरपालिकांनी पी पुण्याच्या प्रवाशांच्या हितासाठी पी एम पी एल बसेस वाढवल्या पाहिजेत त्याचमुळे हा पी एम पी एलला फक्त म्हणजे आर्थिक तोटा सहन करावं लागतं आहे असं बोललं जातं पण दुसरीकडे तुम्ही पाहता की बस बरोबर होऊन जात आहेत की त्यांना बसमध्ये देखील चढता येत नाही आहे लहान मुलांना स्त्रियांना बसमध्ये जायचा कसा हासा प्रश्न आहे हा जर कस म्हणजे लोकांचा प्रश्न असेल तर मी तर म्हणतो ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास करायचा तरी कसा त्याचमुळे लोक पी एम पी एलला वगळून स्वतःचे दुचाकी चारचाकी वाहने घेत आहेत व पुण्यात गर्दीमुळे वाहतूक कोंडी देखील होत आहे हा याच्यावरती एकच उपाय आहे पी एम पी एलची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे पी एम पी एल बसेस वाढवल्या गेल्या पाहिजेत तर आणि तरच पी एम पी एलची ही समस्या कमी होईल आणि पुण्यातील प्रवाशांना नागरिकांना दिलासा मिळेल की प्रत्येक कमीत कमी बसने नाही पण कमीत कमी, 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 कमी दरवाजाच्या आतमध्ये प्रवाशांना म्हणजे तेहतीस सीटर तीती बस असेल तर तेतीस सिटिंग आणि सतरा स्टँडिंग इतकीच कॅपॅसिटी बसमध्ये पाहिजे परंतु तुम्ही पाहताय की पी एम पी एलच्या प्रत्येक बसमध्ये लोंकळून प्रवास करतायत काही लोकांना तासन तास थांबवावं लागतंय म्हणजे दहा मिनटाच्या प्रवासाकरता लोकांना एक एक तास आधी यावं लागतं आहे तरीसुद्धा बसेस मिळत नाही आहेत ही स्थिती मध्ये मध्यंतरी स्वारगट स्थानकावर झाली होती छत्रपती शिवाजीनगर व पुणे स्टेशन जाण्याकरता बाजीराव रोडने शिवाजी रस्त्याने पी एम पी एल बसेस बंद केल्या होत्या त्या ठिकाणी पुण्यदशम बसेस चालू केल्या व तिथेसुद्धा गर्दीमुळे पी एम पी एलच्या प्रवाशांना नाळक त्रास सहन करावा लागला होता पी एम पी एलने खरंच याच्याकडे गंभीर्याने बघितलं पाहिजे आणि ही समस्या सोडवण्यात काहीतरी हातभार लावला पाहिजे असेच अनेक ठिकाणी समस्या आहे माझे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर का पाहत असाल व्हिडिओ तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सांगा की कुठपर्यंत आणि कुठल्या स्थानकावरती अशी गर्दी पाहायला मिळते आपण प्रत्यक्ष लाईव्ह करून पी एम पी एलच्या सी एम डी साहेबांना हे व्हिडिओ आपण दाखवणार आहे आणि त्यांना विचारणा करणार की साहेब तुम्ही हा प्रश्न सोडवला गेलाच पाहिजे आणि खरंच मला कौतुक वाटतं श्री गजेश कदम साहेबांचे म्हणजे पी एम पी एलचे अधिकारीच होते ते बसस्थानकावर कर्वेलकरच्या एवढ्या गर्दीला दररोज ते नियंत्रित करत आहेत प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा न होता त्यांना सुखरूपपणे बाजूला गेरत आहेत मागे होत ओढत आहेत की जेणेकरून ते बसच्या समोर येऊ नयेत आणि शिस्तीबद्ध पद्धतीने मागील दरवाजाने प्रवाशी आतमध्ये जात आहेत पुढील दरवाज्याने नागरिक बाहेरसुद्धा येत आहेत परंतु दरवाजा लावण्याकरता पी एम पी एलच्या चालकांना काहीच पर्याय नाही कारण बसच्या बाहेरच लोक खूप लोंकळत आहेत यावरती नक्कीच उपाययोजना पी एम पी एलमार्फत मार्फत झाली पाहिजे अशी मी विनंती पी एम पी एलला माझ्या करतो करतोय आणि खरंच मी आज गणेश कदम सरांचा मानापासून धन्यवाद देतो आणि आभार मानतो त्यांचे की मी पी एम पी एलची खरंच सेवा करताना नागरिकांची त्यांना पाहिलं आहे पुन्हा भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच पाहत राहा फक्त योगेंद्र आयरकर यूट्यूब स्टुडिओज